आपल्यासोबत राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे आहेत त्या आज नांदेड दरात सर कसं असणार आहे नियोजन कसं असणार आहे स्वरूप सभा आज सकाळी लातूरमध्ये डॉक्टर काळगे यांचा उमेदवारी फॉर्म आज आम्ही भरला आणि त्या त्या मिरवणूक आणि सभेचा सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो आता कार्यक्रम संपूर्ण नांदेडमध्ये आलो आहे नांदेडमध्ये या ठिकाणी आज सभा होत आहेत आणि उद्या पुन्हा वर्धा यवतमाळ आणि नागपूर अशा तिन्ही मतदारसंघामध्ये जायचं आहे नागपूरचं तर आज संपलं आज या ठिकाणी आलो आहे नांदेडमध्ये आमचे उमेदवार डॉक्टर वसंतरावजी चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि माझ्यावर ते आमदार म्हणून पण विधानसभेमध्ये काम करत होते मी मंत्री म्हणून काम करत होतो अत्यंत हुशार आणि जनते जनताभिमुख एक कार्यकर्ता आमदार सगळ्यांना आपलंसं करणारा असा एक त्यांच्यातला चांगला माणूस मी पाहिलेला आहे आणि अशा माणसाला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली आहे मला खात्री आहे की या जातीयवादाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये वसंतराव चव्हाण हे निधर्मी तत्व असणारे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळं ते निश्चितपणे या ठिकाणी निवडून येतील वीगार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे वीगार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग सर आता आपण असं म्हणत की आम्हाला खात्री आहे वसंतराव चव्हाण निवडून येतील पण आपण एकड बघितलं तर अशोकराव चव्हाण भाजपात गेले भाजपाची मोठी ताकद वाढली कसं बघता याकडे सगळ्या नाही आता मी आपणाला सांगू इच्छितो की अशोकराव गेल्यामुळं काँग्रेस पक्ष स्वच्छ झालेला आहे उलट अशोकरावच्या जाचाला कंटाळून बरेच नांदेडकर शांत बसलेले होते ते आज पुन्हा सक्रिय झालेले आहेत काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचा काही तोटा होणार नाही उलट फायदाच होईल आणि आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल सर दोन दिवसापूर्वी आम्ही शहाची सभा झाली नांदेडमध्ये ते असं माहिती काँग्रेस अर्धी संपली ते तर ह्या निवडणुकीमध्ये त्यांना कळेल त्यांनी सुरुवातीला सांगितलं भारत मुक्त काँग्रेस करू काँग्रेस मुक्त भारत करू आज काय परिस्थिती आज एवढे का घाबरलेत जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात सभा घेत फिरत आहेत ते देशभरात सभा घेत आहेत याचाच अर्थ असा आहे की काँग्रेस आणखी मजबूतीनं उभा राहिलेली आहे ताकदीनं उभं राहिलेली आहे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि आज निश्चितपणे इंडिया आघाडीच सरकार केंद्रामध्ये येईल अशी स्वतःला मला खात्री आहे त्यामुळं ते अर्धी संपली का पूर्ण संपली हे उद्याच्या मतदानाच्या वेळेस मतमोजणीच्या वेळेस यांना कळेल आज वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली त्यांनी असा सवाल उपस्थित केला की काँग्रेसचे उमेदवार मॅच फिक्सिंग आहेत का मॅच फिक्सिंग कोणाची आहे महाराष्ट्र बघतो आमचं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्षानं त्यांना सहा जागा देऊ केलेल्या होत्या इन्क्लुडिंग अकोला ते स्वतः खासदार आले असते महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचे तीन चार खासदार झाले असते कार्यकर्ते खासदार झाले असते त्यांचा पक्ष रजिस्टर झाला असता सर्वसामान्य माणसाचे ज्वलंत प्रश्न ते कार्यकर्ते त्यांचे खासदार झालेले पार्लमेंटमध्ये मांडू शकले असते त्यांच्या सर्वसामान्य माणसाचा जो प्रश्न आहे ते पार्लमेंटमध्ये मांडू शकले असते परंतु दुर्दैवानं आज ते बाहेर गेले काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते अजूनही त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची भावना आहेच आम्ही अजूनही त्यांना सांगतो आहे की बा जे काय का होईल ते बाबासाहेबांची राज्यघटना धोक्यात आलेली आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही बाबासाहेबांचा नातू म्हणून तुमची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरते आणि बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे परंतु दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही आहे आज तरी दिसत नाही आहे आणि म्हणून मी जनतेला अपील करतो आंबेडकरी चळवळीतला कुठलाही पक्ष असेल नेता असेल तो काही जरी सांगत असेल तरी त्यांनी सांगावं परंतु जनतेला आमची विनंती आहे आंबेडकरी चळवळीतल्या जनतेला आंबेडकरी जनतेला विचार आणि मागासवर्गीय जनतेला आमची कळकळीची विनंती राहील की बाबासाहेबांची राज्यघटना महत्त्वाची आहे राज्यघटना वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे कारण हा काय महाराष्ट्रापुरता विषय नाही आहे अबकी बार चारसो पार असं ज्यावेळेस बी जे पी म्हणते आपणाला माहिती आहे की लोकसभेमध्ये दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाचे निवडून येतात त्यांचं सरकार बनू शकतं बहुमत दोनशे बहात्तरला मिळतं मग चारशे पार कशासाठी तर चारशे पार यासाठी त्यांना पाहिजे की दोन तृतीयांश बहुमत मिळालं चारशे पार म्हणजे दोन तृतीयांश दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर ते त्या बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावर ते, ते, ते राज्यघटना बदली करू शकतात हे मी नाही सांगत तर त्यांचे अनेक खासदार असंच म्हणत आहेत की घटना बदलायसाठी आम्हाला चारशे पार करायचं आहे आणि त्यामुळं आपणाला त्यांना रोखावं लागेल बाबासाहेबांची राज्यघटना वाचवावी लागेल आणि म्हणून जनतेला बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची राज्यघटना प्रिय आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळीतल्या जनतेनं आंबेडकरी जनतेनं आणि मागासवर्गीयाने आणि सर्वच बहुजन समाजानं काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला मतदान करायला पाहिजे साहेब काँग्रेसमध्ये नाट्य पाहायला मिळतं सांगलीच जागा असेल भिवंडी जागा असेल विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय काँग्रेसमध्ये सगळं आलबेल अठ्ठेचाळीस जागांमध्ये कुठं एक दोन जागेचा तिढा आहे हे मी मान्य करतो महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तेच चाललंय की म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा तेच चाललंय आमच्याकडे फक्त सांगलीची एकाच जागेच्या संबंधातली अडचण आहे त्यांच्याकडं पाच पाच सहा सहा जागेचा अजूनही प्रॉब्लेम चालूच आहे आणि मला खात्री आहे की आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की काँग्रेस पक्षानं सांग काँग्रेस पक्षाला सांगलीची जागा मिळावी आणि सांगलीच्या बदल्यात त्यांना उत्तर मुंबईची आमची जी काँग्रेस आम पक्षाला सुटलेली जागा आहे ती शिवसेनेला द्यावी असं एक आमचं आमच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत पृथ्वीराज चव्हाणसाहेब याबाबत चर्चा करत आहेत लवकरच या बाबतीमध्ये तोडगा निघू शकेल असा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न आशिर्भ चव्हाण असे माहिती की काँग्रेसचं रा, राज्याचं जे नेतृत्व आहे कम ते कमकुवत आहे त्यामुळे जे ते काँग्रेसचे वाताहत होते राज्यामध्ये बघा बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोलेजी मी स्वतः सगळे प्रगल्भ नेतृत्व करणारे लोक आहेत पार्टीच्या अजेंड्याला पार्टीच्या तत्वाला पार्टीच्या विचारसरणीला प्राधान्य देऊन पार्टी, पार्टी मजबूत करणारं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळं असं म्हणणं कदाचित औचित्याला धरून होणार नाही किंवा राज्यातलं नेतृत्व कुमकुवत आहे जर राज्यातलं आमचं नेतृत्व सगळ्यांचं कुमकुवत असतं तर मग पुण्यातली दंगेकरची आमची विधानसभेची जागा आम्ही का जिंकली असती आम्ही जिंकली ती प अमरावती पदवीधर मतदारसंघातनं आमचा आमदार निवडून ना आला नागपूर शिक्षक मतदारसंघातनं आमचा आमदार निवडून आला उलट आमच्या पक्षाचे आमदार वाढत चाललेले आहेत याचाच अर्थ आमची पार्टी मजबूत होत चाललेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम जागा काँग्रेस आणि अलायन्स आमची अलायन्स यांना मिळेल अशी खात्री आहे धन्यवाद सर हे होते खासदार चंद्रकांत हांडोरे ज्ञानेश्वर लोंढे टी व्ही मराठी नांदेड